नमस्कार मित्रांनो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बघा आज मंत्रिमंडळाचा एक निर्णय आलेला आहे महत्त्वपूर्ण ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा जाहीर झालेला आहे परंतु कुठल्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू ला आठवडा लागू आहे आणि कुठल्या कर्मचाऱ्यांना तो लागू नाही संबंधी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा हा मंत्रिमंडळ शासन निर्णयाची एक प्रिंट आहे हे मंत्रिमंडळ बैठक दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार वीस एकूण निर्णय चार चार निर्णय झालेले आहेत आज त्यातील पहिला निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार व सुट्टी राहील या यासोबतच यास दररोज पंचेचाळीस मिनिटाचे वाढीव काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागेल या निर्णयाची अंमलबजावणी एकोणतीस फेब्रुवारीपासून सुरू होईल मुंबईसह सर्व कार्यालयाची एकच वेळ सध्या मुंबईतील कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं ते पाच वाजून तीस मिनटं अशी आहे ती आता नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा अशी होईल शिपायासाठी कामकाजाची वेळ साडेनऊ ते साडेसहा अशी राहील बृहणमुंबई बाहेरील शासकीय कार्यालयासाठी देखील हा वेळ नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरापर्यंत असा राहील बृह्नमुंबई बाहेरील शासकीय कार्यालयासाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पंचेचाळीस अशी कामाची वेळ राहील मात्र आता पाच दिवसाचा आठवडा खेळ्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयाचा एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे सध्याच्या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी एक ते दोन या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे आता हा पाच दिवसाचा आठवडा कोण कोणा कशाला कोणाला कोणत्या अधिकाऱ्यांना लागू नाही ज्या शासकीय कर कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना शासकीय महाविद्यालय तंत्रनिकेतन शाळा पोलीस दल अग्निशमन दल सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही आता पाच दिवसाचा आठवडा आठवडा लागू आहे अशी कुठल्या कुठल्या आवश्यक सेवा आहेत बघा ज्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही अशा अशा कुठल्या सेवा आहेत बघा अत्यावश्यक सेवा शासकीय रुग्णालय चिकित्सालय पोलीस कारागुहे पाणी पुरवठा प्रकल्प अग्निशमन दल सफाई कामगार शैक्षणिक संस्था म्हणजे शाळांना शाळेला पाच दिवसाचा आठवडा लागू नाही शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय शाळा तंत्रनिकेतने जलसंपदा विभाग दापोडी सातारा वर्धा अकोला अहमदनगर अष्टी खडकवासला नाशिक व नांदेड येथील कर्मशाळा नागपूर भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रीय कामावरील प्रकल्पावरील नियमित आस्थापना स्थायी व अस्थायी आस्थापना रोजदार रोजंदारीवरील क्षेत्रीय कामगार व कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभाग व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर महसूल वन विभाग बल्लारशा परतवाडा व डहाणू येथील एकात्मिक घटके अल्लापल्ली येथील स्वामिल विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पुणे सामान्य प्रशासन विभाग शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग कृषी विभाग दुग्धविकास विभागांतर्गत दुग्ध योजना उद्योग उद्योग व उद्यो कामगार विभाग शासकीय मुद्रणालय कौशल्य व औद्योगिक औद्योगिकता विकास सर्व आय टी आय केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान बिहार पंजाब दिल्ली तामिळनाडू पश्चिम बंगाल व राज्यामध्ये पाच दिवसाचा आठवडा लागू आहे सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयात सुट्टी असते पाच दिवसाच्या आठवड्यामुळे प्रस्तावित शासकीय कार्यालयातील वीज पाणी वाहनाचे डिझेल पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबांना वेळ देणे शक्य होऊन त्यांचा त्यांच्या जीवनमानाचा स्तर उन उंचावेल म्हणजे निश्चितच महत्त्वाची बातमी आहे की आता पाच दिवसाचा आठवडा हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जरी म्हटलेला आहे तरीसुद्धा शिक्षक हा राज्य सरकारी कर्मचारी नसून निमशासकीय कर्मचारी आहे आणि शाळेला हा नियम अद्याप तरी लागू नाही त्यामुळे शाळाही जशी तशी राहणार आहे महत्त्वाची अपडेट आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर केला असू नका धन्यवाद